मंडळी नमस्कार, मी विलास बडे. तुम्ही पाहताय बडे मुद्दे. आजचा बडे मुद्देतला चर्चेचा विषय आहे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या दृष्टीनं सरकारनं घेतलेल्या एका ऐतिहासिक निर्णयाचा, ज्याचा दुर्गामी परिणाम या महाराष्ट्रात होणार हे निश्चित आहे. आणि त्यामुळेच आपल्या सोबत या विषयावर चर्चा करण्यासाठी मान्यवर पाहुणे असतील. पण सुरुवातीला आपण बघूया आज दिवसभरातले इतर काही बडे मुद्दे. तर बडे मुद्द्यातला आजचा अतिशय महत्त्वाचा विषय, धनगर समाजाचे जे धनगर प्रमाणपत्र होते ते धनगर प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे धनगर समाजाचा एसटीतल्या आरक्षणाच्या संदर्भातली जी लढाई सुरू होती त्या लढाईतला हा एक मैलाचा दगड मानला जातोय. त्याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट आणि आपल्याला त्यावर चर्चासुद्धा करायची का हे महत्त्वाचं आहे. पुढचा मुद्दा अर्थातच सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही घडतंय ती राजकीय सर्कस असल्याचं राज ठाकरे म्हणाले. कुणाला उद्देशून म्हणाले आपल्याला आज स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घ्यायचं. पुढचा महत्त्वाचा मुद्दा, अखेर आज इंदापूरमध्ये तुतारी वाजली पण लवकरच फलटणमध्ये सुद्धा ती वाजेल असं सांगितलं जात आहे. शरद पवार राजकीय धक्के देत आहेत का विरोधकांना, त्याबद्दल विशेषतः अजित पवारांना, त्याबद्दल सुद्धा आपण स्पेशल रिपोर्ट जाणून घेणार आहोत. पुढचा मुद्दा अर्थातच अजितदादा पवार जर बारामती सोडणार असतील तर मग दादा नेमके लढणार कुठून. शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भातली चर्चा सुरू झाली. दादांनी मात्र त्याचं खंडन केलं. पण या सगळ्या मुद्द्यावरून राजकारण आज तापलेलं दिसलं. आणि आजचा शेवटचा मुद्दा आपल्याला जाणून घ्यायचा आहे की निंबाळकर लढणार की जिंकणार, नेमकं काय निंबाळकरांच्या मनात, नेमकं काय शरद पवारांची तुतारी हाती घेणार की दादांचं घड्याळच हातावर कायम ठेवणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट सुद्धा आज आपल्याला जाणून घ्यायचा. मंडळी गेली 70 वर्ष महाराष्ट्रातला धनगर समाज आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करतोय. या लढाईत आज एक महत्त्वाचा ऐतिहासिक टप्पा त्यांनी पार केल्याचं मानलं जात आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने एक शब्द चर्चेत येत होता आणि ते होता धनगड. आता सरकारनं या धनगड जमातीचे राज्यातले 6 दाखले रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे धनगर आरक्षणात आडवा येणारा हा एक महत्त्वाचा अडथळा आज निकाली निघाला असं म्हटलं जात आहे, तो दूर झाला असं म्हटलं जात आहे. धनगर समाजाला हा खरंच किती मोठा दिलासा आहे. धनगर समाज बांधवांच्या गेल्या काही वर्षातल्या आरक्षणाच्या लढाईला हे मोठं यश मानलं जात आहे, खरं आहे का? पण त्यामुळे काही सवाल निर्माण झालेत. धनगड राज्यातून हद्दपार झाल्यानं धनगरांची वाट मोकळी झाली आहे का? बोगस प्रमाणपत्र रद्द करण्याचा राज्य सरकारला खरंच अधिकार आहे का? झिरवण म्हणताय तो अधिकार नाही आहे, खरं काय? या सगळ्या प्रश्नांची चर्चा आपल्याला करायची आहे आजच्या या बडे मुद्देमध्ये. पण सुरुवातीला जाणून घेऊयात काय घडलं दिवसभरात, आजचा स्पेशल रिपोर्ट. धनगड जमातीचे बोगस दाखले रद्द, धनगर आरक्षणातला मोठा अडसर दूर, धनगर समाजाला सरकारचा मोठा दिलासा. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून धनगर आरक्षणाचा मुद्दा तापलाय. अशात सरकारनं धनगर समाजाबद्दल एक मोठा निर्णय घेतलाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातल्या खिल्लारे कुटुंबानं काढलेले धनगड जातीचे दाखले सरकारनं अखेर रद्द केलेत. त्यामुळे राज्यातून धनगड जमात कायदेशीररित्या आता शून्य झाली आहे. त्यामुळे यासाठी लढणाऱ्या धनगर आंदोलकांनी आज आनंद व्यक्त केलाय. धनगडचे अवैध कास्ट व्हॅलिडिटी रद्द होण्यासाठी उपोषण केलं आणि खऱ्या अर्थानं सर्वांच्या रेट्यामुळं हे 7 दिवसाच्या नंतरनं कास्ट व्हॅलिडिटी रद्द झालेलं आहे. हा धनगर आरक्षणामधला सगळ्यात मोठा अडसर होता, तो दूर झालेला आहे, हे यशच म्हणलं तरी हरकत नाही. जे खोटे दाखले दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही तात्काळ निर्णय घ्या, ते बोगस आहेत. आणि मग आज छत्रपती संभाजीनगर जात पडताळणी समितीनं हे 6 च्या 6 दाखले रद्द केलेले आहेत, जप्त केलेले आहेत, अवैध ठरवलेले आहेत. राज्यातून धनगड जमातीचे दाखले हद्दपार झाल्यानं धनगर समाजाच्या एसटीतल्या आरक्षणाच्या लढाईला मोठा दिलासा मिळाल्याचं मानलं जात आहे.
धनगड प्रमाणपत्र रद्द झाल्याचा धनगरांना काय फायदा जाणून घेऊया. सहा धनगड दाखल्यांमुळे राज्यात धनगड जमात अस्तित्वात असल्याचा दावा करण्यात येत होता. आदिवासींच्या यादीतील धनगड अस्तित्वात असल्यानं धनगरांच्या दाव्याला मात्र धक्का बसत होता. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातल्या लढाईत धनगड दाखल्यांमुळे धनगर समाजाचा पराभव झाला. राज्यात धनगड अस्तित्वातच नाही त्यामुळे प्रमाणपत्र बोगस असल्याचा दावा धनगर समाजाकडून करण्यात येत होता. यासाठी गणेश केसरकर आणि योगेश धरम यांनी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी संभाजीनगरमध्ये उपोषण आंदोलन सुरू केलं. धनगर समाजाच्या रेट्यामुळे धनगड जमातीचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा सरकारनं निर्णय घेतला. आता सुधाकर शिंदे समितीचा अहवाल स्वीकारून कार्यवाही करण्याची धनगर समाजाकडून मागणी केली जाते. पण राज्य सरकारला प्रमाणपत्र रद्द करण्याचा अधिकारच नाहीये अशी भूमिका आदिवासी नेते नरहरी झिरवळ यांनी घेत विरोध दर्शवलाय. खिलारी कुटुंबाबरोबर 294 बोगस म्हणजे धनगड नावाचे ओरिजिनल सर्टिफिकेट आहेत का जे व्हॅलिड होण्यासाठीचा प्रयत्न करतात तेही रद्द करा. राज्यात आदिवासींच्या यादीत असलेली धनगड जमात अस्तित्वातच नाही, जे आहेत ते धनगर आहेत आणि धनगर हेच आदिवासींच्या यादीतले धनगड आहेत अशी मागणी धनगर समाजाकडून केली जाते. त्यामुळे धनगड जातीचे बोगस दाखले रद्द केल्यानं आरक्षणाच्या प्रश्नावर आडवा येणारा महत्वाचा मुद्दा अखेर निकालात निघाला. पण लढाई अजून संपलेली नाही. धनगर समाजाला आदिवासी असल्याचं सिद्ध करावं लागेल, तेव्हाच त्यांना एसटीतल्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. पण हे वाटतं तितकं सोपं नक्कीच नाहीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्य सरकारनं आज घेतलेल्या या निर्णयाच्या नंतर उद्या एक अतिशय महत्वाचा निर्णय होऊ शकतो. कदाचित शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला जाऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये काही मूलभूत सवाल निर्माण झालेत, आपण जाणून घेऊया. आज बडे मुद्द्याच्या माध्यमातून या सगळ्या प्रश्नांची आपल्याला चर्चा करायची आहे. या आज चर्चेच्या माध्यमातून आपल्याला धनगड राज्यातून हद्दपार होणं, धनगरांची वाट मोकळी कशी झाली म्हटली जाते, काय नेमकं याच्यामागे आपल्याला जाणून घ्यायचं. आपल्याला आज बडे मुद्द्याच्या माध्यमातून सवाल चर्चेला आणायचा आहे. बोगस प्रमाणपत्र रद्दचा राज्याला खरंच अधिकार आहे का हो? आदिवासी नेते म्हणतात नाहीये तो राज्याला अधिकार, मग सरकारनं कसं केलं हा सवाल सुद्धा आहे. धनगर हेच धनगड हे कसं सिद्ध करणार आता, कारण पुढची लढाई तर तीच आहे. आता धनगड बाजूला झाले मग आम्ही धनगरच धनगड आहेत हे सांगावं लागेल. धनगरांच्या एसटीतल्या आरक्षणाची खरी लढाई आत्ता सुरू झाली आहे का हा ही सवाल आज आपण चर्चेला घेऊन येतोय. आणि शेवटचा प्रश्न, सरकार सुधाकर शिंदे समितीचा अहवाल स्वीकारणार आहे का? आज तो दिला गेला असं कळतंय, तो उद्या स्वीकारला जातो का हे पाहणं महत्वाचं असेल. पण आज बडे मुद्द्याच्या माध्यमातून आपण या सगळ्या मूलभूत प्रश्नाच्या बद्दल चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आता बाळासाहेब दोडतले जोडले गेलेले आहेत. बाळासाहेब स्वागत आहे तुमचं. माझ्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी संभाजीनगरवरून आंदोलन करते गणेश केसकर आहेत. गणेश केसकर यांनीच हे प्रमाणपत्र रद्द करावेत याच्यासाठी आंदोलन सुरू केलेलं होतं, उपोषण आंदोलन केलेलं होतं. ते गणेश केसकर आपल्यासोबत आहेत. पुण्यातून आदिवासी बांधवांच्या वतीनं याचिका करणारे डॉक्टर संजय दाभाडेसुद्धा आपल्यासोबत आहेत. दाभाडे सर स्वागत आहे. आणि आज आपल्यासोबत डॉक्टर संतोष तुपे अभ्यासक आहेत, ते सुद्धा या सगळ्या प्रकरणातले याचिकाकर्ते होते. आणि सुपे सर तुमचंसुद्धा या चर्चेमध्ये स्वागत. मी या चर्चेची सुरुवात करणार आहे गणेश केसकर यांच्याकडून. गणेशजी, तुम्ही ज्या मागणीसाठी हे सगळं आंदोलन केलं, उपोषण केलं, त्याला हे यश मानलं जात आहे. पण सामान्य प्रेक्षकांना हे सांगा की आज सहा धनगडांचे धनगड आरक्षणाचे धनगड समाजाचे जे जातीचे दाखले होते ते रद्द करणं धनगर समाजासाठी चांगलं झालं असं का म्हटलं जात आहे? काय आहे ती मेक काय नेमकी? नक्कीच साहेब, धनगड आरक्षणाचा सगळ्यात मोठा खोडा किंवा अडथळा हे धनगडचे कास्ट व्हॅलिडिटी 6 सर्टिफिकेट होते. आणि याचं आपण पाहिलं जे उच्च न्यायालयामध्ये आमची केस होती, 10 वर्ष आपण ही केस आपण पाहिली आणि शेवटच्या टप्प्यात हे 6 कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट समोर आले आणि ती केस आम्ही हरलो. आत्ताही सरकार म्हणतंय की तुम्हाला जी आर काढून देणार, तर
आता मला सांगा, आम्ही 36 नंबरला क्लेम करतोय की आम्ही तिथं धनगर आहे, परंतु इंग्लिशमधली जी धनगड एंट्री आहे, जर महाराष्ट्र सरकार आम्हाला लिहून देते की या राज्यामध्ये धनगड अस्तित्वात नाहीत, आहेत ते धनगर आहेत, तर तो क्लास एम्प्टी होणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग आमच्या समाजातल्या काही धनगर बांधवांनी खाडाकोड करून हे धनगडचे कास्ट सर्टिफिकेट मिळवले होते आणि ते व्हॅलिडी करून घेतले होते, त्यामुळं आम्हाला केस हारली गेली, त्यामुळे आम्हाला तिथं 36 नंबरला क्लेम करता येत नव्हतं. आणि आज खऱ्या अर्थानं ते रद्द झालेलं आहे. 7 दिवसाच्या अथक प्रयत्नाच्या नंतर, 6 वर्षाच्या अथक प्रयत्नांच्या नंतर हे 6 ही 6 कास्ट व्हॅलिडिटी रद्द झाल्या आणि धनगर आरक्षणाचा रस्ता मोकळा झाला. उद्या सरकार शिंदे समितीचा अहवाल स्वीकारल्याच्या नंतरनं GR काढण्यासाठी कुठलाही अडथळा शिंदे सरकारला नाही, कारण की आता जरी ही केस न्यायालयामध्ये गेली तर तिथं धनगड हे अस्तित्वातच नसल्यामुळे धनगरच तिथं क्लेम करतात हे फिक्स होत आहे आणि धनगरांना आरक्षण मिळण्याची वाट मोकळी होती. सर ठीक आहे, अभिनंदन तुमचं. तुमच्या या लढ्याला यश मिळालं, पहिली पायरी तुम्ही पुढे केलेली आहे. पण या चर्चेमध्ये मला डॉक्टर संजय दाभाडेंना विचारायचं आहे. तुम्ही उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टाचा कायम दाखला देत होतात, याच्या आधी जेवढ्या आपल्या बडे मुद्द्यामध्ये चर्चा केल्या या मुद्द्याबद्दल तुम्ही सातत्याने एक सांगत होतात की राज्यात धनगड अस्तित्वात आहेत. आता आज हे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले, याचा अर्थ राज्यात धनगड नाही आहेत हे स्पष्ट झालं. तुमच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या मांडणीला हा एक मोठा धक्का आहे का? दाभाडे सर, तुमचा आवाज म्यूट आहे, प्लीज तो म्यूट काढा. येस, आपण आता जे सांगितलं की धनगर आरक्षणामधला जो सगळ्यात मोठा अडथळा तथाकथित तो होता तो आज मोकळा झाला, हे म्हणणं जे आहे ते वास्तवाला धरून नाही. बरं, आज काय घडलेलं आहे? आज फक्त घडलेलं आहे की 6 हिलारे कुटुंबातले जे व्हॅलिडिटी जे सर्टिफिकेट होते ते एका बेकायदेशीर ऑर्डरने रद्द झालेले आहे. परंतु आपण असं म्हणूया की ही ऑर्डर जी आहे ती आम्ही खरं तर बेकायदेशीर ऑर्डर म्हणताय तुम्ही? बेकायदेशीर ऑर्डर म्हणताय? बेकायदेशीर ऑर्डर जी आज पास झालेली आहे, कारण मुळामध्ये कमिटीला जी अनुसूचित जमाती पडताळणी समितीची कमिटी जी आहे तिला जो 2001 जो जात जमात पडताळणी कायदा आहे तिच्यानुसार अशा पद्धतीने रिव्ह्यूचा पुनर्विचाराचा अधिकार नाही. बर, तरी सुद्धा केवळ दबावापोटी अशा पद्धतीनं चुकीचा बेकायदेशीर निर्णय या कमिटीने घेतलेला आहे. इट इज सब्जेक्टेड टू चॅलेंज इन द कोर्ट आणि ते आम्ही करणार आहोत, तो काय मुद्दा नाही. आता मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये हे रद्द झाल्यामुळे, आजचे हे प्रकरण रद्द झाल्यामुळे, व्हॅलिडिटी रद्द झाल्यामुळे खरंच महाराष्ट्रामध्ये धनगड किंवा धांगड ही जमात शून्य झालेली आहे का? तर मला वाटतं आमच्या धनगर बांधवांनी आणि विशेषतः त्यांच्या तुमची सत्ताची कागद घेऊन ठेवता हो आणि ती सगळ्यांवर थोपवता. तुम्ही संविधानाचा अंमल, संविधानाचं हे करत नाही, संविधानाची कागद बघत नाही. तुम्ही स्वतःची कागद बनवताना आमच्या पुढे ठेवता का? ही काय ऑर्डर आहे? याच्यामध्ये पूर्णपणे अधिकार दिलेत त्या मॅमने. पूर्णपणे सरकारला विचारलंय त्यांच्या आयुक्तांना की याच्यामध्ये मला मार्गदर्शन करा. ज्यावेळेस महाराष्ट्र सरकारने यांना नोटीस काढली की जे खिल्लारींचे 6 कास्ट व्हॅलिडिटी रद्द करा, त्यावेळेस ह्या मॅमनं त्यांना विचारलं त्यांच्या आयुक्तांना की याच्यामध्ये मला मार्गदर्शन करा. तर आयुक्त संपूर्ण म्हणतात की तुमच्या अखत्यारीतला विषय तुम्ही करा ते. आणि त्याच अखत्यारीतनं या मॅमने हे 6 खिल्लारींचे कास्ट व्हॅलिडिटी रद्द केल्यात. तुम्ही काय पण बोलता, तुम्ही स्वतःचे कागदपत्र बनवता का? कमिटीला नाही, महाराष्ट्राच्या कमिटीच्या. हे काय आयुक्त होतं बोल, म्हणजे आयुक्त नाही नाही दाभाडे साहेब, दाभाडे साहेब म्हणजे आयुक्त खोटा आणि तुम्ही खरे का?
रिव्ह्यू करण्याचे पुनर्विचार करण्याचा आयुक्त आयुक्त जे बोलतायत ते रद्द करणं किंवा ते खोटे तुम्ही खरे का? सारखं यार तुम्ही सगळ्या गोष्टी दाबून घेता. हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा प्रकरण आहे तुमच्या समोर. माझी विनंती आहे दाभाडे साहेब कसल्या अभ्यासक आहे स्वतःचे पेपर बनवतात सगळ्यांवर अभ्यासक आहेत का? दाभाडे साहेब मला बोलू द्या आता. दाभाडे साहेब मला महाराष्ट्र सरकारच्या दाभाडे साहेब मला बोलू द्या. आज महाराष्ट्रातल्या 2 कोटी धनगर समाजाच्या जीवनामध्ये एक ऐतिहासिक निर्णय झालेला आहे. जे 70 वर्षापासून ज्या धनगर समाजाचा आरक्षणासाठीचा वनवास संघर्ष संपला आहे असं वाटतंय. आज पहिलं पाऊल आमचं पडलंय. 2 घटना आमच्यासाठी धनगर बांधवांसाठी महत्वाच्या झाल्यात त्या तुम्ही बघितल्यात. एक महत्वाची घटना अशी झाली आहे, यशवंत सेनेच्या वतीनं जे चौंडीत आंदोलन केलं होतं त्याचा डॉक्टर सुधाकर शिंदे समिती स्थापन झाली, त्याचा अहवाल आज राज्य शासनाला सुपूर्द करण्यात आलेला आहे. उद्या तो अहवाल कॅबिनेटमध्ये घेतला जाईल आणि त्याच्यावरती 30 तारखेपर्यंत त्यांनी वेळ दिला मुख्यमंत्री साहेबांनी. ती एक आमच्यासाठी महत्वाची घटना झाली आहे. आज दुसरी ऐतिहासिक घटना खिल्लारे कुटुंबाचे हे सगळे बोगस खोटे सर्टिफिकेट राज्य शासनानं रद्द केलेले आहेत. धनगर समाज आता आरक्षणाच्या दृष्टीनं पुढे जातोय. ही बाब आज यांच्या डॉक्टर साहेबांच्या लक्षात आली आहे. ते भांबावलेले आहेत. ते आता जो जे आदेश आला तो सुद्धा बोगस म्हणतात. आता तुमच्या सारख्या अभ्यासू माणसांना जर राज्य शासनानं काढलेला आदेश हा बोगस असेल चुकीचा असेल असं जर तुम्ही म्हणत असाल तर तुमच्या चेहऱ्यावरती धनगराच्या आरक्षणाची ही जी काही आज आनंदाची गोष्ट आहे ती तुमच्या चेहऱ्यावरती दिसते. आणि चुकीच्या तुम्ही भ्रमात होता. तुम्हाला असं वाटतच नव्हतं की धनगर समाज या दोन गोष्टीनं. आणि तिसरी गोष्ट तुमच्या सांगतो डॉक्टर साहेब परत एक गोष्ट तुम्ही विरोध करता तुम्ही आम्हाला विरोध का करता? तुम्हाला असं वाटतं की धनगर समाजाचा आमचा आरक्षण दिसतोय? अजिबात तुमच्या आरक्षणात नाही. आमचं जे आरक्षण आहे हे सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलाय वर्गीकरण करण्याचा त्या वर्गीकरणामध्ये आम्ही आमचं 3.5% घेऊन येतोय. तुमच्या आरक्षणाला आमचा हक्क धक्का लागत नाही. तुम्ही सुखानं आनंदानं आमचं स्वागत करा, आमच्या लढाईला साथ द्या. आम्ही तुमच्या आरक्षणात येत नाही हे सगळं आम्हाला मिळतंय. तुम्ही अजिबात याच्यात ढवळाढवळ करू नका, खोडा घालण्याचा प्रयत्न करू नका. आत्ताची आम्हाला आनंदाचे दिवस येत आहेत. याच्यात आता म्हणजे सूर्यासारखं शुभ्र पाण्यासारखं स्वच्छ आरक्षण आम्हाला मिळणार आहे. आता कोणीच रोखू शकणार नाही. राज्य सरकार आम्हाला देणार आहे. आज राज्य शासनाची नियत आमच्याबद्दल चांगली आहे, पुढे पडलेली आहे, घेतलेला आहे. आता या आरक्षणामध्ये आम्हाला खोडा घालण्याचा कोणी प्रयत्न करायचा नाही. याद राखा हे होळकरांच्या आणि सम्राट अशोकांच्या खोडा घाला. याद राखा तुम्ही तुमचा अभ्यास घडणार आहे. तुम्ही तुमच्या होईल ही उच्च न्यायालयामध्ये आणि सर्व न्यायालयात होईल. कृपया धमक्या देण्याचा प्रयत्न करू नका. धमक्या नाही, अशा धमक्यांना घाबरत नाही. राज्य शासनाच्या अशा धमक्यांना घाबरत नाही. अभ्यास बोगस आहे. तुम्हाला अभ्यास तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय. धनगराच्या लोकांच्या आनंदामध्ये आपण आनंद. अरे तुमच्या ताटातला आम्ही घेतच नाही. घाबरणार नाही. काय आदिवासी समाज धनगर बांधवांना आरक्षण आहे. अनुसूचित जमाती धनगर बांधवांसाठी त्यामध्ये आहे. झिरो क्लास झालेला नाही. एक मिनिट, त्यांचं म्हणणं. हा दाभाडे सर, दाभाडे सर मला खर तर या चर्चेमध्ये संतोष तुपे सुपे सरांना पण आणायचंय. मला हा हा सुपे सर मला तोच मुद्दा मला मुळात हे म्हणायचंय. तुम्ही विरोध का करताय आम्हाला? तुम्ही धनगड आहेत का? तुम्ही तुमचं बघा ना यार, तुम्ही आम्हाला विरोध का करता? ठीक आहे, मी विचारतो ना. आम्ही धनगरांचा आहे, आमचं नाही. आम्ही लढतोय. तर गणेश जी मला त्याच मुद्द्यावरती यायचंय. आणि आता आपल्या सोबत डॉक्टर संतोष सुपे आहे. सर, तुम्ही न्यायालयात सुद्धा गेलात, न्यायालयात जाऊन तुम्ही दाद मागितली. मुद्दा हा उपस्थित केलेला आहे की त्यांची लढाई ही धनगड याच्या बद्दलची होती. धनगड नाहीयेत या महाराष्ट्रात, अस्तित्वात नाहीयेत असं त्यांचं म्हणणं होतं. आज त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. आता खऱ्या अर्थानं ही लढाई सुरू झाली असं तुम्हाला वाटतं? आजचा हा दिवस त्यांच्यासाठी किती मैलाचा आहे असं त्यांना वाटतंय? यात तथ्य आहे का? काय तुमची पुढची भूमिका असणार आहे आजच्या या सरकारच्या कारवाईनंतर? मुळात यामध्ये मला एक गोष्ट अतिशय महत्वाची सांगायची आहे की ज्या पद्धतीने आपण न्यायालयामध्ये म्हणताय की झिरो क्लास एंट्रीचा
तर न्यायालयाचा निर्णय जर आपण पूर्णपणे वाचलात तर त्याच्यामध्ये झिरो क्लास एंट्री हा एकच मुद्दा त्या ठिकाणी घेतलेला नाहीये. सामाजिक राजकीय पार्श्वभूमी आणि बाकीच्या गोष्टी विचारामध्ये घेतलेल्या आहे की असं नाहीये की न्यायालयाचा निर्णय फक्त झिरो क्लास आहे म्हणून फेटाळला गेलेला आहे. त्यामध्ये सामाजिक होणारे परिणाम, राजकीय होणारे परिणाम, या दूरगामी विचार या सगळ्या याच्यामध्ये केला गेलेला आहे. आणि या सगळ्यांचा विचार करून फक्त एक रिमार्क त्या ज्या काही सहा कास्ट व्हॅलिडिटी होत्या त्या सहा कास्ट व्हॅलिडिटीवर दिलेला आहे आणि त्याच्यामागची कारणमीमांसा सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेली आहे की झिरो क्लास एंट्री करण्यासाठी धनगर जमातीच्या खिल्लारे कुटुंबांनी परत एक प्रमाणपत्र दिलेलं आहे. मुळातच त्यांनी सुरुवातीला एक अफिडेव्हिट दिलेलं आहे आणि ते अफिडेव्हिट दिल्यानंतर पोलीस चौकशी होऊन ते सर्टिफिकेट मिळालेलं आहे आणि आता परत मिळालेल्या सर्टिफिकेटवर यांनी परत एक अफिडेव्हिट दिले की आम्ही या जमातीचे जातीचे नाही आहोत आणि आम्ही हे नाकारतो आहोत. आणि कोर्टाने खरं तर रिमार्क त्याच्यावर दिलेला आहे आणि कोर्टाने हे जे काही शासनाला सरकारला फसवण्याचे जे काही प्रकार चालू आहेत याची नोंद घेण्यासाठी तो रिमार्क त्याच्यावर दिला होता, ना की ते रद्द करण्यासाठी. मुळात हे रद्द झाले म्हणून खूप मोठा जल्लोष करण्यासारखी परिस्थिती या ठिकाणी नाहीये. कारण धनगडांचे ते दाखले रद्द झाले तर जसं तुम्ही म्हणताय त्याच पद्धतीने आदिवासी समाज सुद्धा खऱ्या अर्थाने आनंदित झालेला आहे. कारण जो काही झिरो क्लास त्यांना निर्माण करायचा आहे तो झिरो क्लास जरी त्या ठिकाणी ते निर्माण करत असतील तरी त्यांची सगळ्यात मोठी जी लढाई आहे ते धनगड आणि धनगर एक असल्याची लढाई आहे. आणि मुळात सगळ्या बाजू जर आपण बघितल्या आतापर्यंत आपल्या चर्चेमध्ये बघितल्या तर धनगड आणि धनगर काही लढाई नाही आहे, चुकीचं सांगताय. एक नाही आहे आणि मुळात अशी काही लढाई सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे या ठिकाणी धनगड अस्तित्वात नाहीत आहेत ते धनगर आहेत. 36 नंबरला आम्ही आहोत आणि त्या जागी धनगडच्या ऐवजी धनगर वाचावे असा उद्या शिंदे साहेबांनी मेघनाथराव शिंदेंना म्हणल्याप्रमाणे जी आर काढावा आणि 70 वर्षाची लढाई आमची थांबवावी आणि शिंदे साहेबांना धनगर आरक्षण द्यावं ही आमची मागणी आहे. तुम्ही काय पण आमच्या तोंडात घालू नका. एवढ्या दिवस धांगड धांगड लावलं ते आम्ही मागच्या ह्याच्यात खोडून काढलं. एकतर शिंदे साहेब तुमची फसवणूक करतायत, तुमची दिशाभूल करतायत आणि शिंदे साहेबांच्या माध्यमातून तुम्ही समाजाची पण दिशाभूल करतायत. कारण एक तर दिशाभूल करायला आम्ही येडे का? आम्हाला काही कळत नाही का? हे आमच्याकडे कागद आमची येडी काही कागद कुठल्याही समाजाचा बदल किंवा कुठल्याही नावातला साहेबांना आणि दाभाडे साहेबांना माझा प्रश्न आहे कोण कुणाची फसवणूक करतं याच्या पूर्वी मला आम्हाला माहितीये. आम्ही समावेशाची मागणी करत नाही. आम्हाला माहितीये नव्याने समावेश करायचा असला तर वेगळी प्रोसेस आहे. एक मिनिट, एक मिनिट. त्यांचं असं म्हणणं आहे राज्य शासनाला नाहीये. ठीक आहे, मग मी तो मुद्दा घेतो. बाळासाहेब त्यांचं असं म्हणणं आहे की मुळात राज्य सरकारला धनगड वाचावं की धनगर वाचावं याच्या संदर्भातला निर्णय देण्याचा अधिकारच नाहीये. मग आता शिंदे समितीच्या अहवालानं शिंदे समितीला तो अधिकार आहे का? मुळात शिंदे समिती ही पाच राज्यामध्ये ही राज्य शासनानं मुळात राज्य शासनानं याला नेमणूक केली होती. पाच राज्यांचा दौरा करून आलेली आहे. याच्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड या राज्यांमध्ये ही जाऊन तिथल्या धनगर बांधवांना अशाच प्रकारे ज्या काही धनगर जसा हा शब्द आलेला आहे तशा प्रकारे ज्या काही त्रुटीमध्ये ते आले होते त्या राज्य सरकारनं कसं धनगरांना अनुसूचित जमातीचा आरक्षणाचा लाभ मिळवून दिला त्याचा अभ्यास करून तो अहवाल आज दिलेला आहे. मला हा साधा प्रश्न आहे. या दोन अभ्यासक इथं बसले, आम्ही तुमच्या आरक्षणात येत नाही, आम्हाला आमचं आरक्षण हक्काचं मिळत आहे, 70 वर्षापासून आम्ही आरक्षणापासून दूर होतो, जर एखाद्या भावाला ते मिळत असेल तर तुमच्या दोघांना किंवा तुम्हाला त्रास काय? म्हणजे माझा साधा प्रश्न आहे. धनगर समाजाच्या या अनुसूचित जमातीत येण्याने तुम्हाला एकटा काही त्रास नाही, मग तुमचा एवढा झळफळाट होण्यासारखा काय? म्हणजे नेमका असं काय त्रास आहे तुम्हाला? ठीक आहे, त्याचा उत्तर तुम्ही दोघांनी द्यायचा. मी दाभाडे सरांना आधी विचारतो. दाभाडे सर, त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला त्रास काय आहे? आणि दुसरं, जर शिंदे समितीनं उद्या सांगितलं की धनगड आणि हे मुळात सांगू शकतात का धनगड आणि धनगर एक आहेत? हो, सांगू शकतात. दाभाडे सर, भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे बनवलं दाभाडे सर, त्याच्यामध्ये कलम 342(1) आणि (2) आहेत आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीनं एंट्री आहे ती एंट्री तशीच वाचावी लागणार आहे. यामध्ये बदल करण्याचा अधिकार ना शिंदे कमिटीच्या शिंदे साहेबांना आहे, नंबर 1, ना तो बदल करण्याचा अधिकार
मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आहे, ना तो बदल करण्याचा अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदींना आहे, ना तो अधिकार भारत सरकारला आहे. मला वाटतं तुम्हाला जे पाहिजे, तुम्हाला जे पाहिजे परत परत रिपीट करताय. प्रत्येक रिपीटला तुम्ही हेच वाक्य रिपीट करताय. तुम्हाला उत्तर द्यायला संधी देतो. येतो दोघांकडे येतो, पूर्ण होऊ द्या, त्यांचा पूर्ण होऊ द्या. नंबर दोन, सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट आहे मिलिंद कटवारे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. त्या दाबाडे साहेब जजमेंट मध्ये त्या जजमेंट निसंदिग्ध शब्दामध्ये लिहिलेलं आहे, रीड ऍज इट इज, जसं आहे तसंच वाचावं लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला रीड ऍज इट इजचा अर्थ कळतो का? तुम्हाला रीड ऍज इट इज करावं लागेल. मुख्यमंत्र्यांना सुद्धा आणि पंतप्रधानांना सुद्धा रीड ऍज इट इज करावं लागेल. धनगड किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला आहे. ठीक आहे, ठीक आहे, पहिल्यांदा तुम्ही, नंतर मी गणेशजींकडे जातो. या राज्य शासनाने आता परत एकदा तुम्हाला विनंती करतो की राज्य शासनाने आज धनगड हा शब्द राज्यातून हद्दपार केलेला आहे. यापूर्वी तुम्ही धांगड म्हणायचा, आता धनगड म्हणता. तुम्हाला माझी विनंती आहे, धांगड शब्द गेलेला आहे, आज आता परत बोलू नका, मला बोलू द्या. माझी विनंती आहे आपल्याला, मला बोलू द्या. धांगड शब्द तुमच्या डिक्शनरीतून वगळा. धांगड आणि धनगड हे दोन्ही वगळा. आता यापुढे 36 नंबरला धनगड आहे असा आजच्या या निकालामधून किंवा राज्य शासनानं जे सर्टिफिकेट रद्द केलं त्याच्यातून सिद्ध होत आहे. तुम्ही 342 आता उल्लेख केला, तुमच्या सोयीचं तुम्ही वाचता. 342 मध्ये असं लिहिले, 342(1) मध्ये असं लिहिलेलं आहे की या राज्यपालांना अधिकार आहे राष्ट्रपतीकडे शिफारस करण्याचा. राष्ट्रपती हा हे आदेश काढू शकतात. तुम्ही तुमच्या सोयीचं वाचून तुम्ही तुमच्या बांधवांची, आदिवासी बांधवांची फसवणूक करू नका. वेगळ्या गैरसमज मध्ये राहू नका. धनगर बांधवांना आरक्षण मिळणार आहे, मिळू द्या. तुमच्या थैथयाट करण्याने ते थांबणार नाही. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आणि राज्य सरकार आम्हाला देणार आहे. गणेशजी बोला, त्यांचा त्यांचा मुद्दा आहे की हे होऊ शकत नाही. बर का? हा, ते म्हणतात ना शिंदे समितीला अधिकार आहे, ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाही, ना पंतप्रधान मोदी नाही. मी मी 342 संविधानानुसार चालतो. उत्तर उत्तर प्रदेशला वेगळा न्याय, छत्तीसगडला वेगळा न्याय, महाराष्ट्राला वेगळा न्याय असं असतं का? शिंदे समिती मुळात ह्यासाठीच तर स्थापन केली होती की या तीन राज्यांमध्ये कसं दिलंय त्याचा अभ्यास करून या आणि त्याच्यानुसार अहवाल द्या. आम्ही अहवाल दिलाय, आम्हाला माहिती कसं होतंय. या दाबाडेंना माहीत नाहीये, ते नुसते ओरडत असतात, त्यांचाच कायदा सांगतात, त्यांना संविधान लिहिलंय त्यांचं स्वतःच आणि तेच आमच्यावर थोपवतात. उद्या शिंदे समितीनं आमचा अहवाल स्वीकारला, माझ्याकडे तो ऑर्डर आहे सगळे, त्यानंतर ना आम्ही आमचे सगळे पुरावे दिलेत, होईल ना? आणि हे म्हणतात ना रीड ॲज इट इज, मग काय आहे 36 नंबरला? तुम्ही यार बोलता एक करता एक, तुमचं आचरण वेगळं, सगळंच वेगळं. तुम्ही कन्फ्युज आहे, दुसऱ्याला कन्फ्युज करता का? कन्फ्युज करता बरं, तुम्ही आम्हाला विरोध का करताय मला हे सांगा. तुमचा काय संबंध आम्हाला विरोध करायचा? तुम्ही धनगडे धांगडे काय खोटारड्या पानावर उभा आहे. सरकार ठरवेल ना, तुम्ही कोण ठरवणार? मला एक गोष्ट सांगा, ते सरकारला ठरवू दे ना. तुम्ही वाचा असं म्हणता ना, तुमचं कोण ऐकत नाही? तुमचं चित्रात आहे प्रधान आणि याच्यामध्ये तुम्हाला प्रधान स्वतःच माणूस म्हणतोय रीड ॲज इट इज वाचा, स्वतःच कन्फ्युज होतोय. राज्याची एससी आणि एसटीची दाभाडे साहेब मला एक गोष्ट सांगा, राज्याची एससी आणि एसटीची यादी बनवण्याचा अधिकार कुणाला असतो? कुणाला असतो? राज्याची एससी आणि एसटीची यादी बनवण्याचा अधिकार कुणाला असतो दाभाडे साहेब? फक्त राज्याला असतो ना. मग राज्यानं जर तिथं धनगर लिहिलं, तुमच्या का पोटाला विरोध करून गृहपाठ करून या.
मणिपूरच्या जेव्हा दाभाडे साहेब तुम्हाला थैथैयात करायची गरज नाही, तुम्हाला थैथैयात करायची गरज नाही, तुम्हाला दुसऱ्या जमातच काय थैथैयात करतात, स्वतःच संविधान बनवले, स्वतःची कागद बनवले, माजवाचा माजवाचा, अरे दुसऱ्याचं ऐका ना काहीतरी. ठीक आहे, मला सुपेश सर विचारायचं, क्षमता नाही सुपेश सर, पायात खोट आहे. एक मिनिट प्लीज, आता कोणी हे नका करू, मला सुपेश सरांना विचारायचं आहे. सुपेश सर, ज्या पद्धतीनं आता ही सगळी न्यायालयीन लढाई सुरू झाली असं मानूया आपण आता, कारण हे एक जी उच्च न्यायालयातली आणि सुप्रीम कोर्टातली याचिका होती ती निकाली निघाली, दोघांनी सांगितलं होतं की नाही आहे. पण आता खऱ्या अर्थानं जर उद्या शिंदे समितीनं अहवाल दिला, शिंदे समितीचा अहवाल राज्य सरकारनं स्वीकारला, तर नेमके पर्याय काय असू शकतात, कशा प्रकारचा जी आर निघू शकतो, जी आर निघाला तर तो कायदेशीर कसोटीवर टिकू शकतो का? तर मुळातच मला या ठिकाणी सांगायचं आहे की जी शिंदे समिती हे संविधानिक म्हणताय, ती शिंदे समिती ही मुळातच संविधानिक नाही आहे. राज्यातल्या आदिवासींचा किंवा आदिवासींमध्ये कोणाला जर कोणा आदिवासींमध्ये कोणाचा समावेश करायचा असेल तर त्याच्यासाठी अभ्यास करण्यासाठी घटनेने एक चौकट आखून दिलेली आहे आणि त्यासाठी राज्याची आदिवासी या संस्थेने त्या ठिकाणी त्या मुळातला या पाच राज्यांचा अभ्यास केलेला आहे आणि या पाच राज्यांमधली तिथली सामाजिक परिस्थिती, तिथली आर्थिक परिस्थिती आणि तिथली परिस्थितीचा विचार करून वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या क्रमांकावर वेगवेगळ्या अनुसूचीमध्ये या धनगर जमातीचा समावेश केलेला आहे. सगळ्या ठिकाणी एकसारखा समावेश नाही हे मुळात आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि दुसरं, आता जी शिंदे समितीचा या सगळ्या ठिकाणी उल्लेख केला जातो, ही शिंदे समिती जी आहे ती कुठल्याही संविधानिक चौकटीमध्ये बसवलेली नाहीये. मुळातच चार आदिवासी, चार धनगर याचिकाकर्त्यांना घेऊन, फक्त धनगर समाजाच्या अधिकाऱ्यांना घेऊन या ठिकाणी एखादी समिती एखाद्या समाजाचा अभ्यास करण्यासाठी बनवलेली असेल तर ती संविधानिक आणि या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला जर अभ्यास करायचा होता तर आपण दोन्ही बाजूच्या प्रतिनिधींना, अभ्यासकांना या ठिकाणी घ्यायला पाहिजे होतं आणि दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून त्या ठिकाणी समिती आहे. म्हणून तुमचा आक्षेप आहे मराठा आरक्षण पहिल्यापासून आहे तर शिंदे समितीला आक्षेप आम्ही न्यायालयात सुद्धा घेतलेला आहे आणि हे प्रकरण न्यायालयामध्ये सुद्धा आता पेंडिंग आहे. ठीक आहे, ही शिंदे समिती संविधानिक आहे. ठीक आहे, मी उत्तर घेतो सर. सर एक मिनिट, ही शिंदे समिती जी आहे ती बहुजन विकास कल्याण समितीने म्हणजे विभागाने तयार केलेली आहे, ती आदिवासी विकास विभागाने तयार केलेली नाहीये. आणि आदिवासी असण्याचा किंवा नसण्याचा अभ्यास जर करायचा असेल तर सगळ्यात पहिला तो आदिवासी विकास विभागाने केला पाहिजे. आणि म्हणून आम्ही म्हणतो की ही शिंदे समिती संविधानिक नाहीये, त्यामुळे न्यायालयामध्ये हे मुळातच टिकणार नाहीये, ना शिंदे समितीचा अहवाल ना आता कमिटीने दिलेले या सगळ्या याच्यामध्ये. न्यायालयाची विहित प्रक्रिया सगळ्या याच्यामध्ये दिलेली आहे आणि कुठलीही प्रक्रिया या ठिकाणी पाळली जात नाही. फक्त या ठिकाणी बोलाचाच भाग बोलाचीच कडी या हिशोबाने नेते समाजाला आश्वासन देतात आणि पुढारी नेत्यांना आश्वासन देतात आणि या पद्धतीने ही राजकीय आणि सामाजिक लढाई चालू राहते. यातनं कुठलाही निष्कर्ष निघणार नाही, समाजाला सुद्धा या ठिकाणी फायदा होणार नाही. या ठिकाणी मी अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की जेव्हा आपण झिरो क्लास म्हणता तेव्हा तुम्ही आमच्यासाठी एक अजून एक संधी निर्माण करून दिलेली आहे की जर आम्ही तर पहिल्यापासून म्हणतोय की राज्यामध्ये धनगर नाहीयेत, तो झिरो क्लास झालाय, आता सरकार म्हणतोय, तर आम्ही ट्रायबल ऍडवायझरी कमिटीची तातडीने मीटिंग या ठिकाणी मागितलेली आहे आणि त्या ट्रायबल ऍडवायझरी कमिटीमध्ये आम्ही या ठिकाणी प्रस्ताव करतोय की जी जमात राज्यामध्ये अस्तित्वात नाही, जिरा जिचा क्लास झिरो आहे आणि ज्या जमाती इथे अस्तित्वात नसतात त्यांना या ठिकाणी वगळावं आणि त्यासाठी जी विहित प्रक्रिया या राज्य शासनाने सुरू करावी. राज्य शासनाच्या हातामध्ये या संविधानिक पद्धतीशिवाय दुसरी कुठलीही पद्धत नाही, ना ते कोणाला घेऊ शकत. खूप महत्वाचा मुद्दा मांडला, खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. झिरो क्लास झाला असं नाहीये, तरी हे आमच्यासाठी चांगलं झालं असं तुम्ही म्हणताय की आता ते वगळलं जावं, म्हणजे धनगडांचा तिथं असण्याचा काही संबंध नाही असं तुमचं म्हणणं आहे. पण बाळासाहेब, या आधी सुद्धा राणे समिती जेव्हा आलेली होती, ती कायदेशीर आधार नव्हता मराठा समाजाच्या बद्दल ती आलेली होती,
तेव्हा सांगितलं गेलं, न्यायालयानं सांगितलं, राणे समितीला तो अधिकार नसतो तर तो अधिकार असतो आयोगाला. ओबीसीचा जो आयोग आहे ना, त्या आयोगाचा अहवाल महत्त्वाचा मानला गेला, मानला जातो. मग आता जर आदिवासी करायचं की नाही आहे, आदिवासी आहेत की नाही याचा निर्णय एखादी समिती कसं काय घेऊ शकते, हा त्यांचा आक्षेप आहे. साहेब, आता जो मराठा बांधवांना या राज्य सरकारने 10% आरक्षण दिलं आहे, ते कुणाच्या शिफारसीमुळे दिलं आहे? शिंदे समितीच्या शिफारसीमुळे दिलेलं आहे किंवा शिंदे समितीच्या याच्यामुळे दिलेलं आहे? राणे समिती होती त्याच्यात मराठा सगळे होते, त्यावेळेस तुमचा आक्षेप नव्हता. शिंदे समितीमध्ये सगळे ते आहेत, आता तुमचा आक्षेप असण्याची काही आवश्यकता नाही, तुम्हाला घेता येत नाही. तुम्ही म्हणता की ओबीसी मंत्रालयानं हे आमचं हे केलेलं आहे. हो, आम्ही ओबीसी तो आहेत ना, ओबीसीमध्ये असल्यामुळे त्याची निवड त्यांनीच केलेली आहे, आदिवासींनी आमची केलेली नाही, आम्हाला त्याची आवश्यकता नाही. तुम्हाला त्या वगळ, तुम्ही म्हणता की आता झिरो क्लास झाला आहे, आता ही यादीतून आम्ही वगळण्यासाठी बैठक लावतोय, प्रयत्न करतोय. तुमचे हे प्रयत्न असे एकदम वेगळे आहेत, चुकीचे आहेत, मानसिकदृष्ट्या वैफल्यग्रस्त झाल्याचे आहेत. असं होणार नाही, राज्यपालांना अधिकार आहेत. 342(1) प्रमाणे राज्यपाल हे राष्ट्रपतींना हे करू शकतात आणि राष्ट्रपती धनगर या ज्या ठिकाणी धनगर होतं ते धनगर आहे असं होणार आणि तेच फायनल होऊन आमचं आरक्षण आम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, थोडा मला गणेशजी येतो तुमच्याकडून, तुमच्याकडे येतो. मला गणेशजींना विचारू द्या, समितीच्या बद्दलचा आक्षेप आहे त्यांचा, ही समिती कायदेशीर घटनात्मक नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे, या समितीला अधिकारच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग 10% आरक्षण कसं दिलं होतं मराठा बांधवांना? पण ते टिकलं नाही. ठीक आहे, मग गणेश उत्तर द्या. सर मला, सर मला येतो, सर मला एक गोष्ट सांगायची आहे. येतो येतो, गणेशजींचं उत्तर घेऊन तुमच्याकडे. सर मला एक गोष्ट सांगायची, मी जोरात बोलल्याच्या नंतरच माझा ऐकणार आहेत का दाभाडे वगैरे सगळे? नाही नाही, तुम्ही बोला, तुमच्या कोणच ऐकणार. मला हे सांगायचंय, हे काही चार लोक बसली आणि चला बाबा आता त्या दुसऱ्या राज्याचा अभ्यास करू असं झालंय का? महाराष्ट्र सरकारने त्यांची, मी लोणंदला उपोषणाला बसलो त्यावेळेस बाकायदा त्यांची कमिटी बनवली आहे, ती इतर राज्यांमध्ये गेली. बरं, त्याच एका गोष्टीमुळे आम्ही म्हणतोय का की आम्हाला धनगराचं आरक्षण द्या, जी आर काढा. ते एवढं लांब लचक पानांचं पार जेवढे काय आमचे पुरावे आहेत ते सगळे आम्ही ह्याच्यात लिहिलेत आणि झिरो मेंबर क्लास ते का? तर हे धनगड जे चुकीचं, जे पहिल्यांदा दाभाडे सर धांगड लावलं होतं ना, आज कॅन्सल झालं, ते सुद्धा धनगड म्हणायला लागलेत आणि ते आम्हाला अडथळा ठरत होतं म्हणून त्यांना आम्ही कॅन्सल केलं. आणि आता तिथं आम्हीच कसे आहोत याचे तब्बल तुम्हाला सांगतो 11-12 पुरावे, जे 1931 सेन्सस, त्याच्या अगोदरचे पुरावे, त्यानंतर ते आमचे आधार घेऊन एकच शेवटचा मुद्दा फक्त आणि हे आमचं रेडी आहे बरोबर, याच्यावर सही सुद्धा झालेली आहे, परंतु विषय फक्त काय, एक शिंदे समिती स्थापन केली होती त्यांचा एक याच्यामध्ये आधार घ्यावा म्हणून आम्ही थांबलो होतो. ठीक आहे आणि हे दाभाडे सर शेवटची कमेंट लढाई सुरू झाली, बिगुल वाजला मंत्री धनगर आरक्षणाचा या ठिकाणी मांडतो प्लीज गणेशजी. हां प्लीज सर, वेळ खूप कमी आहे माझ्याकडे. एक लक्षात घ्या की मराठा समाजाचं महाराष्ट्रामधल्या यादीमध्ये येणं, ओबीसीच्या यादीमध्ये येणं, हा ओबीसीचा संपूर्ण संविधानिक वेगळा प्रकार आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची समितीला स्वतःची अनुसूची असते, लक्षात घ्या. हो हो हो, ही संविधानिक अनुसूची नाही म्हणून मी ते फक्त आणि ती शिंदे समिती आपल्याला 36व्या नंबरला त्याच अनुसूचित आम्ही आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि शिंदे समिती चुकीचं आहे. माझा वेळ संपलाय, या निमित्तानं आता ही सगळी न्यायालयीन लढाई सुरू झालेली आहे. आता हे सगळं न्यायालयाला ठरवावं लागणार आहे, कायदेशीर काय, बोगस काय, बेकायदा काय, कुणाचा हक्क खरा महत्वाचा आहे, याबद्दल आपण बोललो. जनतेला सुद्धा मी प्रश्न विचारला की आजच्या या निर्णयाच्या नंतर धनगड प्रमाणपत्र रद्द, धनगरांचा अडसर दूर झालाय का, बघा प्रेक्षकांचं काय मत आहे. तर 65% लोकांना वाटतंय की हो, हा एक मोठा अडसर दूर झालाय,
35% लोकांना वाटत नाहीये. आज या चर्चेमध्ये आपण सगळे अडचण आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. उद्या पुन्हा भेटू नव्या मुद्द्यासह नव्या चर्चेसह. एक छोटासा ब्रेक, पुन्हा नवे मुद्दे. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकप्रिय.